हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई. मुंबई याच्यासाठी कारण काल रात्री आम्ही मुंबईला आलो आहे आणि गेस वॉट, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण मी आली आहे आयकिया. आयकियाबद्दल मी खूप काही ऐकलं होतं, खूप ब्लॉग्स बघितले होते आणि आत्ता सध्या मम्मीच्या घराचं थोडं काम चालू आहे, त्यामुळे म्हटलं मस्ट विजिट प्लेस आहे. जर तुमचं नवीन घर बनतं आहे आणि किंवा फर्निचरबद्दल तुम्ही विचार करताय तर एकदा आयकियाला विजिट करणं मस्ट आहे. त्यामुळे आज आम्ही आलो आहे आयकियामध्ये, तर पूर्ण स्टोअर मी दाखवणार आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला घेऊन फिरणार आहे. बघूयात आता नक्की आयकियाबद्दल जेवढं ऐकलं आहे, जेवढं काही पाहिलं आहे ते खरंच आहे का. सो लेट्स गो. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे तर शेवटपर्यंत पाहत राहा. आयकियामध्ये एंटर केल्यानंतर असं लिफ्टनं तुम्ही सेकंड फ्लोअरला पोहोचता. सेकंड फ्लोअर बेसिकली ह्यासाठी आहे की तिकडे ना पूर्ण सेटअप लावलेले आहेत, असं म्हणजे हॉलचा सेटअप, बेडचा सेटअप, किचनचा सेटअप, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिकडे ठेवलेल्या आहेत. आणि मध्ये मध्ये असे बॉक्सेसही ठेवलेले आहेत की ज्यामध्ये काही वस्तू टाकून तिकडे त्यांची कॉस्टही लावलेली आहे. बट जर तुम्ही आयकिया पाहायला येणार असाल किंवा डिस्कवर करायचं असेल फक्त, तर त्या बॉक्सेसची जी काही शॉपिंग आहे ती या फ्लोअरला न करता फर्स्ट फ्लोअरला खूप व्हरायटी आहे, तो तिकडे जाऊन तुम्ही करू शकता. आणि हे खूप मोठं सेक्शन आहे, खूप जास्ती आहे, त्यामुळे चालण्याची क्षमता खूप जास्त ठेवावी लागेल. आणि हे अशा प्रकारचे सेटअप केलेले आहेत. पूर्ण सेटअपही तुम्हाला विथ कॉस्ट दिलेला आहे की जर पूर्ण सेटअप तुम्हाला हवा असेल तर तो कितीला बसेल, किंवा फक्त काही आयडियाज येऊन जातील की तुमच्या एखाद्या घराचा कोपरा तुम्हाला कसा सजवायचा आहे, बेड कसा हवा आहे, किंवा कुठल्या टेबलवरती तुम्ही काय ठेवू शकता. आणि भरपूर काही म्हणजे आयकिया बघून ना दिल खुश झालं माझं. हे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कुंड्या, वेगवेगळी मस्त झाडं, हे रिअल प्लांट नाही आहेत, हे फेक प्लांट आहेत, बट रिअल प्लांट ही अवेलेबल आहेत आयकियामध्ये. प्रत्येक गोष्टीला प्राईस टॅग लावलेली आहे, त्यामुळे तिकडेच चेक करून तुम्ही ठरवू शकता की तुमची बजेट फ्रेंडली आहे की नाही आहे. आणि हा खूप सुंदर लॅम्प होता, जो 3490 रुपयाला होता, जो बियॉन्ड बजेट होता माझ्या, बट जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर खूप सुंदर लॅम्प आहे. आणि असे रजई किंवा शो पीसेस खूप छान प्रकारे मांडलेले आहेत, म्हणजे एक पूर्ण सेटअपच तयार केलेलं आहे. जसं 2 BHK असेल, 1 BHK असेल किंवा 3 BHK असेल, तर तुम्ही खाली फ्लॅट, रिकामा फ्लॅट किंवा रिकामी जागा कशी डिझाईन करू शकता याचं सुंदर उदाहरण तिथे दिलेलं आहे. अशा प्रकारचं छान सेटअप्स आहेत. कम्प्लीट सोल्युशनही आहे, म्हणजे हे पूर्ण तुम्ही उचलू शकता 50,000 अख्खा सेटअप. अशा प्रत्येक सेटअपच्या वेगवेगळ्या प्राईस त्यांनी दिलेल्या आहेत. मग जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कॉम्बिनेशन बनवू शकता, तशा वेगवेगळ्या गोष्टी मिक्स अँड मॅच करू शकता. हे एक मस्त आहे की समोर डोळ्यांना गोष्ट दिसते, फील करता येते, त्यामुळे ती घेणं आणि ती आपल्या घरात कितपत कम्फर्टेबल असेल हे ठरवणं खूप सोपं जातं. हे अशा प्रकारचे वेगवेगळे सोफेज आहेत, उशा आहेत, कुशन कवर्स आहेत आणि व्हॉट नॉट. म्हणजे आयकियामध्ये काही नाही आहे ना असं एक गोष्ट नाही वाटली मला फर्निशिंगमध्ये किंवा तुमचं घर सजवण्यामध्ये. हे असे टेबल कुशन्सही अवेलेबल आहेत, म्हणजे टेबलवरती किंवा चेअरवर बसून काम करायचं असेल तर एक साईज थोडीशी स्पॉन्जी आहे आणि एक स्टडी आहे. त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या अशा ना सेक्शन सेक्शनमध्ये डिवाईड करून ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते पाहून त्याचं लुक कुठे सेट करता येईल हे डिसाईड करता येतं. आणि खूप छान व्हरायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या उशा, वेगवेगळ्या आकारांच्या उशा, त्यांचे वेगवेगळे कवर, ते पण विथ गुड मटेरियल, खूप चांगलं डिझाईन, खूप
अगदी रिच फील देणाऱ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत, जसं की हे फ्लॉवर पॉट आहे, नकली झाडं आहेत. आणि बघूयात अजून, हे खूप सुंदर कपांचा सेट होता जो इकडे फक्त शो केला होता. जसं मी सांगितलं की ह्या सेकंड फ्लोअरवरती ना तुम्ही फक्त पाहू शकता किंवा एक आयडिया घेऊ शकता की आपल्याला कुठली गोष्ट घ्यायची आहे, कुठली गोष्ट कशी ठेवायची आहे, कुठे ठेवायची आहे, मग ती आपल्या फर्निचरसोबत जाईल का नाही जाईल, किंवा आपल्या फर्निचरसोबत जाणार असं आपल्याला काय घेता येईल. आणि त्यानंतर जे काही गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात, मोस्टली छोट्या छोट्या डेकोरेटिव्ह किंवा पॉट झालं, कॅन्डल झालं, फ्लॉवर पॉट झालं, ग्लास आयटम झालं, हे सगळं ना तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवर मिळेल. त्यानंतर हा खूप सुंदर पीस होता जो मला खूप आवडला होता. त्यानंतर ना हे इकडे खूप छान कबड होतं जिकडे फक्त ग्लास होते, मग याला बार काउंटर म्हणता येईल की बार कबड मला माहीत नाही, बट खूप छान ग्लासेसचे सेट तिकडे लावलेले होते. आणि ह्या अशा वेगवेगळ्या उशा किंवा असं बैठकीसाठी किंवा बसण्यासाठी वेगवेगळी अरेंजमेंट पाहून ना खूप छान वाटत होतं. आणि आपल्या घरात कसं सूट होईल किंवा आपण कसं करायला पाहिजे एक साधारण आयडिया येऊन जात होती. आणि हे असं सेक्शन आहे पूर्ण सगळं की जिकडे खूप छोट्या छोट्या मिनिमम गोष्टींवरती खूप लक्ष दिलेलं आहे, किंवा अगदी सेटअप असे तयार केलेत ना की असं वाटत नाही की ते फक्त गोष्टी विकायला किंवा शो करायला ठेवलेल्या आहेत. पर्पज तेच आहे, पण मांडताना एवढं छान मांडलं की जसं रिअल घर त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. फर्निचरमध्ये रॅक कसं ठेवायचं आहे किंवा कसं अरेंजमेंट करायचं हेही तुम्हाला पूर्ण इकडे आयडिया येऊन जाते. आणि मग ठरवता येतं की कुठलं घेता येईल आपल्याला किंवा कुठलं जास्त स्पेस ऑक्युपाय करेल किंवा कमीत कमी स्पेसमध्ये आपल्याला कसं बसवता येईल. मग हे सुरू झालं स्टूल आणि टिपवाय सेक्शन. तिकडे खूप साऱ्या प्रकारचे स्टूल्स होते, टिपवाय होते, आणि मध्ये मध्ये जसं मी सांगितलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवलेल्या होत्या त्यांनी. किचन सेट तर एवढे अफलातून आणि कमाल मांडले होते ना त्यांनी की मस्त प्रॉपर जिथली तिथली जागा जिथे तिथे खूप सुंदर. आणि बायकांना किचन आयटम जरा जास्तच आवडतात, त्यामुळे मी फ्लॅट होत होते प्रत्येक किचन सेटअपमध्ये की तिकडे ठेवलेली क्रॉकरी, तिकडे ठेवलेले ग्लासेस, तिकडे ठेवलेलं सामान कसं अरेंज केलं आहे, काय सेट केलं आहे, हे पाहण्यात मला खूप मजा येत होती आणि खूप भारी वाटत होतं. आणि ही चेअर पीस होता म्हणजे कमाल, मी फोटोही काढला याच्यामध्ये. त्यानंतर हे असे स्टोरेज बॉक्स होते की जे तयार करता येतात. हा मस्त पीस होता मेटलवाला, वॉलवर हँग करायचा. आणि हे असे वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग लॅम्प, टेबल लॅम्प, खूप सुंदर आणि थोडंसं विंटेज लुक देणारेही अवेलेबल आहेत. त्यानंतर इकडे ना आयकिया टीमची एक सेपरेट मीटिंग रूमही आहे की जिकडे तुम्ही कन्सर्न करू शकता इंटेरियर डिझाईनला. प्लॅनिंग हब म्हणून आहे की सपोज एखाद्या फर्निचरचं तुम्हाला नॉब नाही आवडलं, हँडल नाही आवडलं, किंवा तुम्हाला थोडंसं स्वतःचं डिझाईन बनवायचं आहे, मग चेंजेस करायचे आहेत, मिक्स अँड मॅच करायचं आहे, किंवा तुमच्या घराला स्पेसिफिक कोपरा तुम्हाला छान एखाद्या इंटेरियर डिझायनरकडनं डिझाईन करून घ्यायचा आहे, तर त्यांची स्पेशल टीमही आहे. जसे इकडे मीटिंग्स आता सुरू होती तसं ते लोक सजेशनही देतात की काय करता येईल किंवा बेस्ट काय जाईल किंवा कसं अरेंज करता येईल, काय मिक्स अँड मॅच करता येईल. तुमच्या आयडियाज, तुमच्या कल्पनाच स्वीकारून त्याप्रमाणे डिझाईन करून तुम्हाला मिळतं. त्यानंतर हे आहे बाथरूम स्टुडिओ. इकडे बाथरूममधले जेवढे काही आहेत, आरसे आहे, शॉवर आहे, स्टोरेज आहे, ते ठेवलेले आहेत.
आणि आता सुरू झालं ना बेड सेक्शन. इकडे सिंगल डबल खूप खूप पद्धतीचे बेड होते विथ मॅट्रेस. म्हणजे तुम्ही विथ मॅट्रेसही खरेदी करू शकता किंवा फक्त बेड खरेदी करू शकता. आणि प्रत्येक बेडवरती ना जे काही अंथरलं आहे किंवा चादर अंथरली आहे किंवा कुशन कवर आहेत बेड कवर आहे ते प्रत्येक सेटच्या बाजूला ठेवलं होतं. म्हणजे खूप क्लिअर आयडिया येत होती की हे अंथरल्यानंतर किंवा आपल्या इथे अप्लाय केल्यानंतर ते कसं दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक बेडच्या बाजूला एक कंटेनर होता, त्या कंटेनरमध्ये ते बेडशीट ते कुशन कवर ठेवलेलं होतं, जेणेकरून जर तुम्हाला ते आवडलं तर ते तुम्हाला घेणं खूप सोपं पडेल. त्यानंतर एक छोटं सेक्शन होतं की जिकडे ना खूप सारे सोप डिस्पेन्सर होते. म्हणजे खूप प्रकारचे खूप कलरचे खूप व्हरायटी असलेले, अगदी कलरफुल नव्हते बट डिसेंट कलर जेवढे होते तिथे इन्क्लूड केलेले होते. त्यानंतर हे असे हँगिंग हुक झाले किंवा हँगिंग रॉड झाले यांचं एक सेक्शन होतं, जिकडे तुम्ही कुंड्या हँग करायला किंवा काही हँग करायला घेऊ शकता आणि फिक्स करू शकता. आणि हा नजारा एवढा छान होता की मला राहवलं नाही म्हणून मी तो ॲड केला. मग सेक्शन सुरू झालं हे असल्या ट्रॉलीचं, चेअर्सचं. ट्रॉली तुमच्या एरियानुसार तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेऊ शकता. चेअर तुम्हाला जशी हवी तशी एन नंबर ऑफ व्हरायटी चेअरची अवेलेबल आहे. आणि मोस्टली मी ना नोटीस केलं की इकडे सगळे कलर आहेत ना खूप डिसेंट खूप ऑफिशियल असे होते. म्हणजे व्हाईट कलर खूप जास्त मी ऑब्झर्व केला इकडे, व्हाईट किंवा एकदम लाईट पेस्टल कलर जे होते ना ते, त्यामुळे एरिया खूप ब्राईट दिसत होता. म्हणजे एकतर आयडिया आली की जेव्हा फर्निचर घ्यायचं असेल किंवा काही कॉम्बिनेशन करायचं असेल तर पेस्टल कलरमध्ये गेलं आणि एखादा ब्राईट कलर टाकला तर घराला खूप छान लुक येतं. मग हे स्टूलचं सेक्शन सुरू झालं. खूप स्टडी, खूप टिकाऊ आणि खूप रिझनेबल रेटमध्ये स्टूल अवेलेबल आहे तिथे. हा स्टूल होता फक्त 349 रुपयाला. स्टूलच्या बाजूलाच काही कंटेनर्समध्ये ना हे असे कवर्स ठेवलेले आहेत की जे तुम्ही युटिलाइज करू शकता फक्त स्टूलवरच नाही तर इतर कुठल्याही ठिकाणी. मग हा चिल्ड्रन एरिया आहे. या चिल्ड्रन एरियामध्ये चिल्ड्रन डायनिंग टेबल होता, चेअर होतं, त्यानंतर हे टॉय होते. टॉय मला ना दोन प्रकारचे दिसले, हे माझ्या मम्मीला खूप फनी वाटलं होतं. एक शार्क होता आणि एक एलिफंट होता. हे दोन सॉफ्ट टॉय मला दिसले, बाकी इतर टॉय कुठे दिसले नाहीत. आणि मस्त लहान मुलांसाठीही खूप छान छान टेबल लॅम्प, परत चेअर, स्टूल, त्यांचं खाण्यापिण्याचं डब्बे, त्यांच्या रूममध्ये लावायचे स्पेसिफिक हे असे दिवे किंवा लॅम्प की जे खूप ब्राईट कलरमध्ये मस्त होते. आणि असे लोड जे लहान मुलांना साईडला लावतात ना बेडच्या साईडला तसे लोड होते, स्टोरेज कंटेनर होते. त्याच्यानंतर लहान मुलांचे कबट, हा सेक्शनच लहान मुलांचा होता. आणि द ग्रेट मम्मी माझी कशी खुनवती आहे बघा. 2000 रुपीज ओनली. आणि मग त्याच्यानंतर ना हा पॉपअप कलरवाला सेक्शन सुरू झाला. हा लहान मुलांचा 299 एवढा छान स्टूल होता की ज्याच्यावरती मोठा माणूसही बसून मस्त, म्हणजे अगदी तकला धू वगैरे नव्हता. टिफिन बॉक्स, स्पून किंवा मग प्लेट्स, ग्लास विथ गुड क्वालिटी ऑफ प्लास्टिक. आणि अजिबात त्याला शार्पनेस नव्हतं कुठे, म्हणजे लहान मुलांना ते लागण्याचं किंवा टोचण्याचं कुठेच चान्सेस नव्हते. लहान मुलांसाठीच्या खूप गोड गोड गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बाथ टब झालं, पॉटी पॉट झालं किंवा हे असं खाऊ घालायची चेअर झाली, हे सगळं तुम्हाला वन प्लेसमध्ये मिळणार आहे विथ गुड क्वालिटी. थोडंसं रेंज आहे बऱ्यापैकी बट क्वालिटी वाईज गुड आहे.
आणि मग इकडे ट्रॉली पार करून आम्ही गेलो फूड कोर्टमध्ये आणि मग तिकडनं हे असं साधारण खायला घेतलं होतं. ही जी पाण्याची बॉटल आहे ना, 60 रुपये की पाणी की बॉटल आहे बॉस. द बेस्ट वे की तुम्ही घेऊन जा सोबत, कारण अर्धा लिटर पाणी फक्त 60 रुपयाला जरा जास्तच आहे. आत्ता अर्धाच झाला ना आपला आयकिया फ्लोर, एक फ्लोअर पण नाही झाला, तो हाफच फ्लोअर झाला. एक झाला. आमचं खाऊन झालं आणि मला सगळ्यात भारी आवडलं ते हे डिस्पेन्सर एरिया. हे मस्त आपलं प्लेट जाऊन ठेवा, ते मस्त जातो ते आतमध्ये वॉशिंग एरियामध्ये. आणि बेस्ट पार्ट म्हणजे स्वतःच्या प्लेट स्वतः उचलायच्या. आणि हा तर झाला फक्त फर्स्ट पार्ट, म्हणजे एक फ्लोअर आपण फिरलो आहे, नेक्स्ट फ्लोअरसाठी कीप वॉचिंग.